हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. त्या मागणीचा आवाज नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये उचलला, राज्यसभेमध्ये बोंडे साहेबांनी उचलला आणि सगळ्यात या महायुतीमध्ये अनेक आमदार जिल्ह्यामध्ये जेव्हा आमच्या बहिणींनी आंदोलन सुरू केलं अंगणवाडी सेविकांनी मदतीस नाही तर सगळ्यात पहिले त्या आंदोलनाला भेट कोणी दिली? मी दिली आणि त्यांना समर्थन दिलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटून त्याची माहिती दिली की या ठिकाणी पूर्ण राज्यात आंदोलन चालू आहे, अमरावती जिल्ह्यामध्ये सुरू आहे, यांचं मानधन वाढवलं पाहिजे, यांना परमनंट केलं पाहिजे, यांना पेन्शन लागू केली पाहिजे. तेव्हा 10000 रुपये तुमचं त्या ठिकाणी 10000 मला वाटते 300 रुपये ना, 10300 रुपये. पण तुम्हाला एक सांगतो, आज हे 3000 रुपयाची मिळत आहे. जेव्हा 3000 देण्याची धमक आमच्या बहिणींना त्यांच्या खात्यापर्यंत मिळायला पाहिजे तर त्या ठिकाणी ही सरकार येणाऱ्या काळामध्ये मी विश्वास देतो की 26000 रुपये घेतल्याशिवाय आम्ही चुपचाप बसणार नाही आणि तुम्हाला परमनंट केल्याशिवाय सुद्धा स्वस्त बसणार. कारण की ही ताकद या सरकारमध्ये आहे, या सरकारच्या नेत्यांमध्ये आहे आणि तुमचा भाऊ प्रत्येक क्षणी प्रत्येक संकटामध्ये कुठल्या सरकारची पर्वा करणार नाही, कुठल्या मंत्र्यांची पर्वा करणार नाही, एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहील हे तुम्हाला मी वचन देतो. कारण की आज या ठिकाणी सगळ्या आमच्या बहिणी इथे उपस्थित आहे आणि सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पहिलं प्रमाणपत्र जर कोणी देत असाल तर तुमचा भाऊ रवी राणा देत आहे. आणि हे प्रमाणपत्रच नाही, हे प्रमाणपत्र शासकीय आहे पण माझ्या बहिणींनी राखीमध्ये माझी दिलेली साडी घातली पाहिजे म्हणून रवी राणा स्वतःच्या खिशातून साडी चोळी सुद्धा देत आहे. हे शासनाची नाही आहे, शासनाने दिली हे मी देत आहे साडी चोळी. आणि या बहिणींनी माझी दिलेली भावाची साडी हे खऱ्या अर्थानं तिथे राखीमध्ये घातली पाहिजे या उद्देशानं त्याचं वाटप सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आणि प्रमाणपत्र प्रत्येकाला मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. शेवटच्या महिलेला साडी चोळी, शेवटच्या महिलेला प्रमाणपत्र हे तुम्हाला मिळालं पाहिजे. तिथपर्यंत शेवटपर्यंत मी ते थांबणार आहे आणि सगळ्यांचं इथे जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. मला माहीत आहे, मला 1 घंटे आधी फोन आला की लहान मुलं आहे आणि त्यांना भूक लागली आहे म्हणून ताबडतोब मिळालं पार्लेची जी बिस्किट आहे त्यांना, त्याच्यामुळे ग्लुकोज पण राहते ना, बिस्किट मिळालं की लहान मुलांना, कारण की आपण उपाशी राहू शकतो पण लहान मुलांना तर बिस्किट द्यावं लागेल. तर या ठिकाणी सगळ्यांना जेवणाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केली आहे. पण आज मी एवढंच सांगतो आपल्याला की या ठिकाणी आमच्या महिला अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ग्रामीणमधून शहरामधून आलेल्या महिला ज्या आहे आपल्या कुटुंबाला कुटुंबाचं पालनपोषण करतात आणि आपल्या पोटाला तळा देऊन आपल्या मुलं शिकले पाहिजे, आपल्या घरामधला परिवारातला मुलगा मुलगी मजबूत झाला पाहिजे ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या सगळ्या महिलांची राहते. पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये सरकारने देण्याचं सुरू केलं, दिवाळीनंतर इलेक्शन झाल्यानंतर किमान यांना 1500 जागी 3000 रुपये केले पाहिजे, 3000 रुपये केले पाहिजे ना. आणि 3000 रुपये पहिले कोणी काही दिलाय तर नंतर काही मिळणार का? जर 1500 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्यान? पण आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारखा? कोण कोण आशीर्वाद दिला हात वरत कर. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय?
अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचं येतं तर घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं, आणि सरकारनं दिलं घेत राहायचं पण त्याला वापस देत राहायचं देत राहायचं. तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीनं सरकार देत राहील, नेते देत राहील, आणि आमच्या गोर गरिबांचं कुठेतरी भलं होईल हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात आणि त्या मेंढकांना एकच असते की रवी राणा खराब आहे, रवी राणाचा हा काम आहे, रवी राणाचं ते काम आहे. अरे पाच वर्ष कुठे गेला बाबा. तर रवी राणावर टीका होणारे खूप टीका होईल, बोंडे साहेबांवर टीका होईल, नवनीत राणावर टीका होईल, पण एक लक्षात ठेवा जो 5 वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवाराचा सदस्य राहते. जो बरसाती मेंढकासारखा बाहेर निघते बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते. म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणा पाडलं आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरीबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचारानं रवी राणा काम करते.